नाशिक मधली ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, ऑक्सिजन गळतीमुळे 11 रुग्णांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। या रुग्णालय 11 रुग्ण दगावल्याची माहिती जी आहे ती आरोग्य मंत्र्यांनी दिली आपल्याला। 11 रुग्णापेक्षा जास्त रुग्ण दगावतील त्या ठिकाणी, कारण मी स्वतः व्हिजिट केली त्या ठिकाणी। अंतिम आता आकडा बाहेर येईलच, परंतु माझ्या माहितीनुसार 61 रुग्ण त्या ठिकाणी सिरियस आहेत आणि 30 ते 35 रुग्ण त्या ठिकाणी दगावतील अशी चिंताजनक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली। इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा आहे अशा परिस्थितीत ही निष्काळजीपणामुळे जो ज्या कंपनीने ऑक्सिजन प्लांट लावला त्या कंपनीने ऑक्सिजन प्लांट मेंटेनन्स करणं ही त्याची जबाबदारी होती आणि त्यांनी तांत्रिक स्टाफ या ठिकाणी नेमणं त्यांची जबाबदारी असताना ते जबाबदारीपासून कुठेतरी दूर गेलेत आणि महापालिकेने त्याच्यावरती ऍक्शन घ्यावी, त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृतांच्या नातेवाईकांना ते नुकसान भरपाई मिळून द्यावी। परंतु ज्या पद्धतीने ही हत्या झालेली आहे ही चुकीची। नक्कीच आपण पाहतो आहे की अगदी काही निष्काळजीपणामुळे मला जे सांगण्यात आलं त्याच्यात ऑक्सिजन टाकीचा वॉल मधून लिकेज झाला होता, वॉल मधून लिकेज झाल्यामुळे प्रेशर कमी झाल्यामुळे 11 डेथ व्हेंटिलेटेड पेशंट्स झाले आहेत। नाशिक मधली अत्यंत धक्कादायक अशी आपण बातमी बघतोय, ऑक्सिजन टँकची गळती झालेली आहे आणि त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्याने त्या ठिकाणी 11 रुग्णांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। ही जबाबदारी कुणाची आहे? ही जबाबदारी महापालिकेची आहे? ही जबाबदारी त्या कंपनीची आहे? या सगळ्या गोष्टी पुढे येतीलच। मला जे सांगण्यात आलं त्याच्यात ऑक्सिजन टाकीचा वॉल मधून लिकेज झाला होता, वॉल मधून लिकेज झाल्यामुळे प्रेशर कमी झाल्यामुळे 11 डेथ व्हेंटिलेटेड पेशंट्स झाले आहेत। 11 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। थोड्या वेळापूर्वी तिथल्या एका अधिकाऱ्याने आपल्याला जी माहिती दिली त्या ठिकाणी 151 रुग्ण होते, त्यामधले साधारणपणे 130 ते 131 रुग्ण हे ऑक्सिजनवर होते आणि त्यातील 11 जण दगावल्याची माहिती आपल्याला मिळते। आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला काही वेळापूर्वी जेव्हा माहिती दिली त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं होतं की सगळेजण माहिती देण्यासाठी टाळाटाळ करतायत। काही टाळाटाळ केली जाते आहे? ज्या वेळेला ही दुर्घटना घडली त्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे ही सुद्धा गोष्ट समोर आली पाहिजे। एकतर लोकांना ऑक्सिजन मिळत नाही आहे, रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही आणि दुसरीकडे निष्काळजीपणामुळे म्हणावं लागेल ही ऑक्सिजनची गळती झाली आहे आणि 11 जणांचा मृत्यू झाला आहे। आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय सांगाल, काय परिस्थिती आहे तिथे? अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे। आपण जर पाहिलं तर 11 रुग्ण जे आहे ते ऑक्सिजनमुळे दगावल्याचं या ठिकाणी माहिती जी आहे ती समोर आली आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। या दृश्यांमध्ये सोनाली आपण बघूयात, रुग्णांच्या नातेवाईकांचा हा आक्रोश आहे। तुमचं रुग्ण काय? आमचं रुग्णाला सगळं व्यवस्थित होता, चांगला होता। 15 मिनिटांपूर्वी तो चहा नाश्ता केला, मी भाऊ माझ्या मुलाला थांबवलं, माझा मुलगा थांबला तिथं, तो साईडला बसला होता, त्याच्यामुळं तो साईडला बसलेला असल्यामुळे तो आतमध्ये जाऊन बघितलं तर त्यांनी ऑक्सिजनची नळी काढलेली होती। का तर तो म्हणजे आवाज येत नाही इथून, कमीत कमी 15-20 मिनिटं तोला अर्धा तास ऑक्सिजन भेटलं नाही, तो पंप केला, शेवटी तो आमच्या हातातून गेला। एवढी वाईट परिस्थिती। आमचा संदीप लोखंडे माझा भाऊ होता, मोठा लहान भाऊ होता माझा, 38 वर्ष वय होतं त्याचं। आत्मी परिस्थिती अजून 15 बॉर्डा गेलेले आहेत, एवढं भयानक परिस्थिती झालेली। आता काय करायचं? आता रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार याची? आता मागणी म्हणजे आता त्याच्या याच्या हिशोबाने त्याचा इन्शुरन्स क्लेम द्यावा सरकारने आम्हाला। आता त्याच्या बायका पोरं लहान लहान मुलं आहे, त्याचे लहान मुलं आहे, त्याची बायको प्रेग्नंट आहे। आता त्याचा सांभाळ कसा करायचा त्याचा? काल रात्रीपासून ऑक्सिजनची यांच्याकडे टंचाई यांनी सांगितलं नाही। काल सकाळी आलो तर सकाळी काल ऑक्सिजन लेवल चेक केले, आजीची ऑक्सिजन लेवल 84 होती। आज सकाळी आलो,
सकाळी चेक केलं ऑक्सिजन लेवल तर 38 ओटू नाही हे म्हणता ओटू खाली बघा खाली आलो खाली डॉक्टरना विचारलं म्हटलं ओटू नाही ओटू द्या आम्हाला खालच्या डॉक्टर म्हणता मी वरच्या डॉक्टरशी बोला वरच्या डॉक्टरकडे गेलं ते म्हणता ओटू शिल्लकच नाही आमच्याकडे आणि थोड्या वेळाने कळतं ऑक्सिजन डायरेक्ट लीक झालं ऑक्सिजन लीक झालं कुठंच ऑक्सिजन नाही ओटूच नाही थोड्या 5-10 मिनिटात आजीने दम सोडला ऑक्सिजन नाही मिळाला त्याला कशी काय जिवंत राहील काय मागणी आता काय मागणी आता यांच्याकडनं काय मागणी करणे जेव्हा माणूस जिवंत त्यांनी आमचा माणूस वाचवला नाही प्रयत्न नाही केले काहीच नाही पूर्ण प्रशासन थंड पडलं काहीच मदत नाही झाली हॉस्पिटलकडनं आम्हाला नक्कीच आपण पाहतोय सोनाली रुग्णांच्या नातेवाईकांचा हा आक्रोश आहे ज्या दोन रुग्णांच्या नातेवाईकांशी आपण बोललोय त्यापैकी एका नातेवाईकाचा भाऊ आणि दुसऱ्या नातेवाईकाची आजी ऑक्सिजन अभावी त्या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे रुग्णालयामध्ये या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांच्याशी बोलूया. आपण 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते निश्चितच या ठिकाणी आपण जाऊन आल्यानंतर अनेक जणांचे आक्रोश त्या ठिकाणी लक्षात आले आणि जे निष्पाप लोक म्हणजे अनेकांना कदाचित ते वाचले असते परंतु बाहेर टाकी भरत असताना निष्काळजीपणे एखाद्याच्या त्या धक्का लागल्या कारणानं सप्लाय बंद झाला आणि त्या सप्लायवरती जवळजवळ 17 व्हेंटिलेटर बेड आणि 120 पर्यंतचे ऑक्सिजन बेड याचं ऑक्सिजनच बंद झालं त्यामुळं अनेक जे रुग्ण 2 दिवसानंतर कदाचित बाहेर आले असते असाही रुग्णांचा ऑक्सिजन बंद झाल्या कारणानं त्यांचं देखील या ठिकाणी निधन झालं. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि निश्चित जणांचा जो मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर येते आहे तुम्ही पाहणी केली तुमच्याकडे काय आकडेवारी अधिकृत आकडा अद्याप लक्ष आलेला नाहीये परंतु ज्या प्रकारे आपण आयसीयू बेड व्हेंटिलेटरच्या त्या ठिकाणी गेलो ऑक्सिजनचे बेड बघितले आणि त्या ठिकाणी लोक मृत अवस्थेत त्या ठिकाणी बघितल्यानंतर या मृत्यूंना जबाबदार कोण आता काय मागणी काय कारवाई मला असं वाटतं का जेही जबाबदार अधिकारी असतील अशा सर्वांवरतीच कारवाई होण्याची आवश्यकता आहे. आज संपूर्ण राज्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. 1-1 लिटरसाठी आपला रुग्णांचे पालक नातेवाईक वनवन फिरतायत आणि सिलेंडर भरत असताना इतकी मोठी घोडचूक होणं मला असं वाटतं का निश्चित यामध्ये जबाबदार जे पण असतील तर त्यांच्यावरती कारवाई होणं त्यांच्या निष्काळजीपणामुळं निष्पाप लोकांचा बळी या ठिकाणी गेलेला. सोनाली आपण या ठिकाणी बघतोय की वरती परिस्थिती जी आहे ती आणखी भयंकर आहे. आपण देखील त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूयात कारण ज्या ठिकाणी हे सर्व रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडवर होते त्या ठिकाणी परिस्थिती अतिशय अत्यवस्थ असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला अगदी अभिजित मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवते. तुम्ही जे म्हणालात की ज्या ठिकाणी वरती रुग्ण आहेत तिथली परिस्थिती अत्यवस्थ आहे ती दृश्य आपल्याकडे आलेली आहेत. ही दृश्य पाहतोय आपण जो ऑक्सिजन मगाशी गळताना आपण पाहिला त्या ऑक्सिजन अभावी यांचा मृत्यू झाला. अभिजित तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात. ही नेमकी जबाबदारी कोणाची होती? ऑक्सिजन सिलेंडर बसवला त्या कंपनीची होती, प्रशासनाची होती की अन्य कोणाची होती? नक्कीच सोनाली खरं तर आता ही दुर्घटना झाल्यानंतर प्रत्येक जण महापालिकेचे आयुक्त आहेत आपल्या सोबत. सर काय नेमकी परिस्थिती आहे काय माहिती आपल्यापर्यंत आली? मी माहिती घेऊन आपलं थकला. तुम्हाला एक प्राथमिक माहिती काय पोहोचली सर तुमच्यापर्यंत? लिकेज झालेला आहे टाकीला, लिकेज झालं होतं, आता त्याचं लिकेज वेल्डिंग केलेलं आहे आणि पुरवठा सुरू झालेला आहे. सर पण 11 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. मी बघतो मी. सर पण काय कारवाई केली जाईल? चल 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 विकेट. साधारणपणे 2 तास झाले असावेत ज्यावेळेला ऑक्सिजन टँक लीक झाला होता आणि त्यानंतरची 2 तासानंतरची ही परिस्थिती आहे. 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती या ठिकाणी आलेली आहे. त्या रुग्णालयामध्ये 151 रुग्णांवर उपचार सुरू होता. त्यांना या ऑक्सिजन टँकमधून ऑक्सिजन जात होता. त्यातले बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती. हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात आक्रोश जो आहे नातेवाईकांचा तो खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
महापालिका आयुक्त या ठिकाणी आता पाहणीसाठी दाखल झालेत। 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आतापर्यंत या ठिकाणी आलेली आहे। आणखीही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्ण अत्यवस्था आल्याचं आपल्याला कळतंय। नेमकी परिस्थिती काय आहे ही देखील आपण जाणून घेऊयात त्या ठिकाणी। विकी वर या विकी। रुग्णांच्या नातेवाईकांचा हा संताप या ठिकाणी। रुग्णालयातील ही आपण दृश्य पाहतोय, रुग्णांच्या नातेवाईकाचा संताप होणं साहजिक आहे, पण जी ही घटना झाली याला जबाबदार कोण आहे आणि अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून आपण काय काळजी घेतली आहे, काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल बोलायला हवं, चर्चा करायला हवी। अभिजीत, तुम्ही रुग्णालयामध्ये गेलेला आहात, काय परिस्थिती आहे, नेमकं काय झालंय दादा, कोण दगावलं? परवापासून माझ्या मिसेची आई, माझी सासू गेली सर, परवापासून ऍडमिट होती। यांनी एक दिवस मध्येच घेतलं आणि दिवसभर त्यांना बाहेर बसून ठेवलं आणि शेवटी काल संध्याकाळी बाहेर आतमध्ये घेतलं। आतमध्ये घेतल्यानंतर ट्रीटमेंट चालू केली, एकदम चालत आलेले त्या, रात्री जेवण केलं, आता सकाळी नाश्ता केला, माझ्या मिसेसला म्हणे घरी जाऊन तू आंघोळ करून ये म्हणे, ती आंघोळी लागली इकडे, यांच्या टेक्निकल प्रॉब्लेम मुळे लगेच आता म्हातारी गेलेली, ऑक्सिजन नाही भेटल्यामुळे। अशी अनेक उदाहरणं आहेत, अनेक रुग्णांचे नातेवाईक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचा आक्रोश देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। 11 रुग्ण आतापर्यंत दगावल्याची अधिकृत आकडेवारी आहे, मात्र त्यापेक्षा दगावलेल्या रुग्णांची संख्या जी आहे ती आणखी मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता नेमकं या सर्व प्रकारामध्ये दोषींवर नेमकी काय कारवाई करता येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विकी कदम सह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आपण ही रुग्णालयातली थेट दृश्य आपण पाहत आहोत। आपल्याला जी माहिती मिळाली, अधिकृत जी माहिती मिळाली त्याच्यानुसार 11 रुग्णांचा त्या ठिकाणी ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेला आहे, मात्र प्रत्यक्षामध्ये तिथे आकडेवारी जास्त असल्याची माहिती आपल्या प्रतिनिधींकडून मिळते आहे। अभिजित, काय परिस्थिती आहे तिथे, तुम्ही त्या वॉर्डात आहात जिथे अनेक जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झालाय? नक्कीच सोनाली, अतिशय नातेवाईकांमध्ये आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो आहे, कारण ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाला आहे। असे रुग्ण की जे पुढच्या काही दिवसांमध्ये बरे झाले असते आणि परत घरी गेले असते, अशा रुग्णांना देखील या संपूर्ण दुर्घटनेत आपला जीव गमावण्याची वेळ आली आणि त्यामुळे या रुग्णालयामध्ये नातेवाईकांचा जो आक्रोश आहे, संताप जो आहे, तो आपल्याला पाहायला मिळतो। आणि आता सध्या पुन्हा या ठिकाणी युद्ध पातळीवर ऑक्सिजन लावण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर बदलून दुसरा ऑक्सिजन या ठिकाणी लावण्याचं काम जे आहे ते आता पालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आलं आहे। मात्र या संपूर्ण प्रकारामध्ये जे जवळपास 2 तासांचा जो अवधी गेला आहे त्या 2 तासांमध्ये
अनेकांना आपले प्राण गमावण्याची वेळ आली आहे. अभिजीत, तुमच्या मागे जे रुग्ण आहेत, तुमच्या मागे जे रुग्ण आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना नव्याने ऑक्सिजन पुरवण्यात आलेला आहे का? नक्कीच नक्कीच, हे जे रुग्ण आहेत त्यांना आता नव्याने या ठिकाणी ऑक्सिजन जे आहे तो या ठिकाणी पुरवण्यात आलेला आहे. नव्याने ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम पालिकेकडून युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय, त्यामुळे काही अंशी का होईना काही रुग्णांचा जीव यामुळे वाचू शकणार आहे. मात्र सर्वच रुग्ण या बाबतीत तेवढे नशीबवान नव्हते असं म्हणावं लागेल, कारण या 2 तासाच्या काळामध्ये अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. अधिकृत आकडेवारी 11 जरी सांगण्यात येत असली तरी आणखीही मोठ्या प्रमाणात रुग्ण या ठिकाणी दगावल्याच्या तक्रारी ज्या आहे रुग्णांचे जे नातेवाईक आपल्याला भेटत आहेत त्या प्रत्येक नातेवाईकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, आक्रोश आहे. प्रत्येकाच्या नातेवाईक जो आहे कुणी 2 दिवसात कुणी 3 दिवसात खरं तर बरे होऊन परत आपापल्या घरी गेले असते, मात्र ह्या ऑक्सिजनच्या दुर्घटनेमुळे त्या रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आणि त्यामुळे संपूर्ण हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आपल्याला हीच दृश्य आहे. कुणाच्या डोळ्यात पाणी आहे, कुणी आक्रोश करत आहे, जे जीव या ठिकाणी दगावलेले आहेत त्या दगावलेल्या जीवांची जबाबदारी नेमकी कोण घेणार, कुणाच्या चुकीमुळे कुणाच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे जीव गेलेले आहेत त्याची कार या सर्व निष्काळजीपणामुळे जे जीव गेलेले आहेत त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरतं. अभिजीत, मला एक सांगा की 151 रुग्ण त्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, त्यामधले 131 रुग्ण ज्यांना ऑक्सिजनची गरज होती, त्यानंतर आता किती रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलेलं आहे आणि किती रुग्ण आता त्या ठिकाणी स्थिर आहेत, याबद्दल काही माहिती तुम्हाला मिळू शकली आहे का? सोनाली, आपल्यापर्यंत सध्या तरी जेवढी माहिती आहे त्यापैकी जवळपास 63 रुग्ण जे आहेत ते अत्यावस्थ होते. त्या ठिकाणी देखील आता महापालिकेकडून बाहेरून सिलेंडर ऑक्सिजनचा सिलेंडर आणून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. मात्र हा संपूर्ण गोंधळाची परिस्थिती आहे, कुणालाच नेमकी माहिती जी आहे ती सांगता येत नाही आहे. महापालिकेचे इथले सर्व अधिकारी जे आहेत ते खरं तर आता ही परिस्थिती जी आहे ती युद्ध पातळीवर सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यामुळे नेमकी माहिती जरी कळू शकली नसली तरी सुद्धा आतापर्यंत आपल्या सोबत काही रुग्णांचे नातेवाईक आहेत. सोनाली, नातेवाईकांचा हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय अशा पद्धतीने, अगदी संताप आहे ह्या सर्व रुग्णांच्या नातेवाईकांचा. कोरोना विलगीकरण कक्ष आहे, या ठिकाणी देखील काही रुग्ण जे आहे ते या ठिकाणी उपचार घेत आहेत. ही सगळी परिस्थिती, नातेवाईकांची धावपळ आणि त्यांचा आक्रोश या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि त्याचा आक्रोश या ठिकाणची परिस्थिती हे नातेवाईक आपल्याला सांगतात. या ठिकाणी आता युद्ध पातळी या दृश्यांमध्ये आपण पाहतोय अतिशय अत्यावस्था आहे, रुग्ण ऑक्सिजनचा पुरवठा या ठिकाणी करते. काय यांना सांगा सांगा मी नाही नेमकं काय संपून टाकलं मशीन आई मशीन माझी संपून गेली रे भाऊ या डॉक्टरांना आवाज देऊ दे. सोनाली आपण हे पाहतोय आक्रोश आहे, रुग्णांच्या नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी आहे, अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी अनेक वॉर्डांमध्ये पाहायला मिळते. ही सगळी परिस्थिती आहे अशा पद्धतीची की ऑक्सिजन अभावी तडफडून रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात. ही परिस्थिती नेमकी आता कधीपर्यंत सुरळीत होईल हे नेमकं सांगणं कठीण आहे, मात्र ही सगळी दृश्य पाहिलं तर अगदी कुणाचंही मन हेलावून जाईल, कारण अगदी अभिजीत तुम्ही स्वतः तिथे काळजी घ्या, तुम्ही स्वतःची देखील काळजी घ्या, मास्क असेल किंवा सुरक्षित अंतर तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या. आपण आपलं काम करतोय, आपण सत्य परिस्थिती दाखवण्याचा हा प्रयत्न करतोय. रुग्णांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे त्या ठिकाणी ती ऐकूया, ज्याच्यातून आपल्याला अर्धा तास ऑक्सिजन भेटला नाही, तो पंप केला शेवटी तो आमच्या हातातून गेला. एवढी वाईट परिस्थिती, आदमी परिस्थिती, अजून 15 बॉर्डर गेलेले आहेत, एवढं भयानक परिस्थिती झालेली. आता काय करायचं, आता रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार याची? आता मागणी म्हणजे आता त्याच्या याच्या हिशोबाने त्याचा इन्शुरन्स क्लेम द्यावा सरकारने आम्हाला. आता त्याच्या बायका पोरं लहान लहान मुलं आहे, त्याचे लहान मुलं आहे, त्याची बायको प्रेग्नंट आहे, आता त्याचा सांभाळ कसा करायचा? त्याचा कुठेच ऑक्सिजन नाही, ओटूच नाही, थोड्या 5-10 मिनिटात आजीनी दम सोडला, ऑक्सिजन नाही मिळाला, त्याला कशी काय जिवंत राहील? काय मागणी आता? काय मागणी आता यांच्याकडनं? काय मागणी करणे? जेव्हा माणूस जिवंत, त्यांनी आमचा माणूस वाचवला नाही, प्रयत्न नाही केले, काहीच नाही, पूर्ण प्रशासन थंड पडलं, काहीच मदत नाही आली हॉस्पिटलकडनं आम्हाला.
नातेवाईकांचा त्या ठिकाणी संताप झालेला आहे। प्रत्येक जण आपल्या रुग्णाजवळ पोहोचलेला आहे, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात। रुग्णांचे नातेवाईक असतील, तिथल्या डॉक्टरांची सुद्धा धावपळ झालेली आहे, ते सुद्धा शर्थीचे प्रयत्न करतात प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी। मात्र दुर्घटना घडली, त्यामुळे 11 लोकांचे जीव गेलेले आहेत। अनेक बातम्या आपण पाहिल्या, ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। मात्र इथे ऑक्सिजन होता, टँकची गळती झाल्यामुळे 11 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागलाय। रुग्णालयामध्ये येऊन पाहणी केलेली आहे। गमे सर, काय नेमकी झालंय? मोठी दुर्घटना आहे, दुर्दैवी घटना आहे। आता आपण सगळं करू राहिलो, आता ऑक्सिजन सप्लाय सुरळीत झालेला आहे आणि जे पेशंट्स आहेत ते आता स्टेबल करायचं काम चालू आहे। सगळी यंत्रणा आमची काम करते आहे। फक्त विनंती एक आहे की जे पब्लिक जे आत घुसलाय आणि इतर लोक जे आत घुसले ते जर बाहेर गेले तर आपल्याला काम करणं सोपं होईल। कारण हा सगळ्यांना धोकादायक परिसर आहे, कारण इथे सगळं व्हायरल लोड मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे पब्लिकने आत घुसू नये। पब्लिक आणि नातेवाईक यांनी जर सहकार्य केलं तर जे बाकी पेशंट जे आपले आता स्टेबल करतोय आपण त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्टरांना येस येईल। म्हणून डॉक्टरांना काम करू द्यावं अशी माझी विनंती आहे। सर, आपल्यापर्यंत काय माहिती आली, नेमकी घटना कशी? ऑक्सिजन लिकेजमुळे टँक, जी मेजर टँक आहे त्याच्या लिकेजमुळे इश्यू झालेला आहे। आता रिस्टोअर झालेला आहे। आता मी स्वतः व्हेंटिलेटरची खात्री केलेली आहे। सगळे व्हेंटिलेटर्स पूर्ववत सुरू झालेले आहेत। ऑक्सिजन सप्लाय नॉर्मल झालेला आहे। परंतु मधल्या शॉकमध्ये जो काही घटना घडलेली आहे त्याचं आता सगळं रिस्टोअर करायचे पेशंट्सला जे आहे ते परत काय आणखीन प्रयत्न करता येईल ते प्रयत्न सगळे डॉक्टर्स करत आहेत। परंतु लोकांची गर्दी आणि नातेवाईकांची जी गर्दी आहे त्याच्यामुळे अडचणी निर्माण होत आहे। म्हणून सर्वांना विनंती आहे की लोकांनी सहकार्य जर केलं तर बाकीच्यांचा जीव वाचवण्यामध्ये आपल्याला मदत होईल। सर, 11 जणांचा मृत्यू झाल्याची आरोग्य मंत्र्यांनी माहिती दिली आहे, आपल्यापर्यंत काय आकडेवारी कळू शकली? नाही, आता आपण कन्फर्म करतो आहे। 5 वार्ड्स आहेत, 160 लोक इथे आहेत, 61 लोक क्रिटिक। आपल्यासोबत नेते गिरीश महाजन जोडले गेलेले आहेत। गिरीशजी, आपण पाहिलं 11 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, काय नेमकी परिस्थिती आहे तिथे? तुमच्याकडे काही माहिती आली आहे का की आणखी लोकांचा मृत्यू झाल्याची पण तिथे शक्यता वर्तवण्यात येते? नाही, मलाही अधिक माहिती नाहीये। आता मंत्री महोदयाने सांगितल्याप्रमाणे 11 लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पावले आणि माझी जी माहिती घेतली, मी जी विचारणा करतोय तिथे, त्याप्रमाणे अजूनही मला वाटतं की मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। पण अतिशय गंभीर प्रकार घडलेला आहे, अतिशय गंभीर घटना आहे। म्हणजे जेवढं दुःख व्यक्त करावं, कारण ऑक्सिजन शिवाय हे लोक त्या ठिकाणी गेले तर लिकेज झाल्यामुळे, आधीच राज्यभरामध्ये ऑक्सिजन शॉर्टेज असल्यामुळे आता कुठल्याही सरकारी दवाखान्यामध्ये, म्हणजे आमच्या ग्रामीण भागात तालुकापर्यंत पेशंट जो ऍडमिट करून घेत नाही, कारण इथे ऑक्सिजनच नाही आहे, त्यामुळे लोक दगावत आहेत। आणि या ठिकाणी तर ऑक्सिजन लीक झाल्यामुळे अशी दुर्घटना घडलेली आहे। मोठ्या संख्येत मला वाटतं होऊ नये, परंतु मला वाटतं अधिक, मी जी माहिती घेतो अधिकाऱ्यांकडून, त्या अधिक काही मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। याविषयी सगळी सखोल चौकशी झाली पाहिजे, म्हणजे का झालं, कसं झालं, आणि सगळ्यांनी यापुढे यातून शिकून ही काळजी अधिक घेण्याची गरज आहे। पण असं कोणालाही वाटलं ऑप्शन लीक होईल आणि अशा घटना घडतील, परंतु विनाकारण अशा पद्धतीने जर मृत्यू होत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे। या संदर्भामध्ये शासनाने जर, मला वाटतं, सगळ्या हॉस्पिटलवाल्यांना वॉर्निंग दिली पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे आणि पुन्हा अशी घटना घडणार नाही त्या संदर्भामध्ये अधिकाधिक काळजी घेण्याची गरज आहे। गिरीशजी, काय तुम्ही मागणी कराल? ऑक्सिजन जिथे नाहीये बऱ्याच ठिकाणी, पण जिथे आहे त्या ऑक्सिजनच्या सुरक्षेसाठी काय मागणी असेल तुमची? नाही, निश्चित मी तेच म्हटलं की सगळ्या ठिकाणी जे मोठे हॉस्पिटल आहेत, हॉस्पिटल आहेत जिथे ऑक्सिजन पुरवठा केला जातोय, सगळ्यांची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे, त्याची तपासणी झाली पाहिजे आणि हे सगळे जे त्यांच्याकडे ऑक्सिजनचे प्लांट आहेत त्या प्लांट कसे अजून आपल्याला दुरुस्त करता येतील किंवा त्याच्या पुढे अशी घटना घडणार नाही यासाठी अधिकाधिक काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे। अन्यथा अशा काही गोष्टी आहेत की त्या आपल्या लक्षातही नसतात, त्यामुळे दुर्लक्ष केल्यामुळे असे प्रकार घडत आहेत। मला वाटतं हे घडू नये, म्हणून अधिक शासनाने गांभीर्याने हा विषय घेण्याची आवश्यकता आहे। आणि जे हॉस्पिटल्स आहेत, त्यांचं मॅनेजमेंट आहे, त्यांनी सुद्धा
आता म्हणजे सगळ्यांनी या गोष्टीतून बोध घेऊन आतापासून त्या क्षणापासून सगळ्या गोष्टींची चौकशी करून आपल्याकडे अशी घटना घडणार नाही या संदर्भामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गिरीश, आम्हाला जी सकाळी माहिती मिळाली त्याच्यानुसार हा ऑक्सिजनचा टँक नव्याने तिथे बसवण्यात आला होता, मात्र त्याची गळती झालेली आहे. मुळात ही जबाबदारी कोणाची आहे? त्याच्या देखभाल दुरुस्तीची असेल किंवा त्याच्या मेंटेनन्सची असेल? निश्चित ते जे मॅनेजमेंट आहे तिथलं त्यांची जबाबदारी आहे. तर त्यांनी कोणाला ते म्हटलं आम्ही यांना कॉन्टॅक्ट केला, यांनी काम केलं नाही, ह्याने पण छोटी जबाबदारी यांची येईल मला असं वाटतंय. तरी आता तो चौकशीचा भाग आहे ते होत राहील, पण झालेली घटना अतिशय गंभीर आहे, अतिशय गंभीर आहे. म्हणजे कोणाला येतं म्हणजे खरं कुठल्या शब्दात संवेदना व्यक्त कराव्या हे कळत नाही. बिचारे ऑक्सिजन शिवाय तडफडून त्या ठिकाणी गेलेले असतील, ते रुग्ण गेलेले आहेत, अजून संख्या वाढण्याची शक्यता आहे. तर तो मला वाटतं हा चौकशीचा भाग आहे, याच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. जे टेक्निशियन असतील, कोणी सगळी चूक केलेली आहे ते आता निष्पन्न होईल. परंतु मला वाटतं अजूनही अधिक खबरदारी म्हणून या पुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भामध्ये अधिकाधिक काळजी घेण्याची गरज आहे. अगदी धन्यवाद गिरीशजी दिलेल्या आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. पुढे अशी घटना घडणार नाही याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. जिथे जिथे ऑक्सिजन टँक आहे त्याच्या देखभाल दुरुस्तीबद्दल तरी आता पावलं उचलली पाहिजे. रुग्णालयामध्ये 131 जणांना ऑक्सिजनची गरज होती आणि त्यातील 11 जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती आपल्याला आता मिळते आहे. मात्र हा आकडा आता आणखीही वाढू शकतो. रुग्णालयातील ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, पण ही सत्य परिस्थिती आहे. सकाळी जी लोक व्यवस्थित होते त्यांचा आता ऑक्सिजनमुळे मृत्यू झालेला आहे. रुग्णालयामध्ये 131 रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि ऑक्सिजन गळतीमुळे 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. अभिजित, तुम्ही त्या घटनास्थळी आहात, काय नेमकी परिस्थिती आहे, काय अधिक माहिती तुम्हाला मिळू शकलेली आहे का? आणि मुळात ज्या रुग्णांना ऑक्सिजन हवा होता त्यांना आता व्यवस्थितपणे ऑक्सिजन मिळालेला आहे का? सोनाली, तब्बल 2 तासाचा अवधी गेलेला आहे. प्रशासनाने आता बाहेरून युद्धपातळीवर ऑक्सिजन सिलेंडर मागवून हा सगळा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरू केलंय. मात्र आपण जर या ठिकाणी या दृश्यांमध्ये पाहिलं परिस्थिती आपल्याला कळेल अशा पद्धतीने हॉस्पिटल. आपल्यासोबत भाजप नेते चंद्रकांत पाटील जोडले गेलेले आहेत. पाटील सर, कसं बघता या घटनेकडे, कोणाची जबाबदारी आहे? खूप भीषण घटना आहे आणि गेल्या महिन्या 2 महिन्यातली ही 8वी 9वी घटना आहे. कुठे शॉर्ट सर्किट होतं ते शॉर्ट सर्किटने कोविड सेंटरमधले पेशंट मरतात, कुठे भंडारला शॉर्ट सर्किट होतं लहान मुलं मरतात, मुंबईमध्ये शॉर्ट सर्किट होतं कोविड पेशंट मरतात, आता हे ऑक्सिजन लीक. ते घटनेच्या वेळेला चौकशीची मागणी होती, चौकशी समितीची गोष्ट होते, अपघात नाही, अहवालामध्ये काय नेमकं निष्पन्न झालं त्याच्या कार्यवाही सगळी पत्ता नाही. ह्या सरकारचं 18 महिने झाले की तुम्ही काय वाटेल ते बोला, आम्हाला पाहिजे ते करणार, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. हाहाकार वाजलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. माझी ह्या घटनेच्या बाबतीत तर ही सूचना आहे की याच्या मुळाशी जाऊन कोणा कोणामुळे झालं चौकशी झाली पाहिजे, शासन झालं पाहिजे. पण गेल्या महिन्या 2 महिन्यात झालेल्या सगळ्याच घटनांची एकदा चौकशी व्हायला पाहिजे आणि चौकशी केली असेल तर रिपोर्ट डिक्लेअर करा, पारदर्शक सरकार असायला पाहिजे. माझी अत्यंत भयंकर स्थितीमध्ये ऑक्सिजन नाही आहे, रेमडेसिवीर नाही आहे, बेड्स नाही आहे, स्टाफ अवेलेबल नाही आहे, या सगळ्या स्थितीमध्ये आता उद्धवजींनी प्रतिष्ठा विषय न करता नितीनजी गडकरी पवारसाहेब आजारी असतील तर घरी सेटअप करून द्या, पवारसाहेब राज ठाकरे साहेब जयंत पाटील क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत अशा सगळ्या मंडळींना एकदा इन्वॉल्व्ह केलं पाहिजे. पाटील सर, मी तुम्हाला माफ करा, थोडस थांबवते. आपण राजकीय आरोप प्रत्यारोप करत राहूया किंवा ते होत राहतील आणि ती जबाबदारी विरोधी पक्षाची, त्यावर आपण चर्चा करत असतोच, तुमची सुद्धा आम्ही वेळोवेळी प्रतिक्रिया घेत असतो. मात्र आता जी घटना घडलेली आहे त्या ऑक्सिजन टँकची जबाबदारी नेमकी कोणाची होती, त्याच्याबद्दल काय कारवाई झाली पाहिजे आणि इतर ठिकाणी जे ऑक्सिजन टँक आहे त्यांच्या सुरक्षेबद्दल काय केलं पाहिजे? मी आरोप प्रत्यारोप करत नाहीये, राज्यातल्या भीषण परिस्थितीला सोल्युशन देतोय. आताच्या घटनेच्या वरती बोललो की चौकशी समिती नेमली पाहिजे, अहवाल आला पाहिजे, सगळ्या ठिकाणच्या कोविड सेंटरचा एकदा
ऑडिट केलं पाहिजे की तुमचा ऑक्सिजन कसा क्रिएट होतो, सिलेंडर आले तर कुठे ठेवता, यात शंकाच नाही आहे. पण एकूण एकूणच प्रश्नांवर उत्तर काय असं तुम्हाला अपेक्षित नसेल तो सर माझा तुमचा आवाज येतोय सर बोला. मी म्हटलं की चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यात कोविड सेंटरचं एकदा इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे. अगदी सगळ्या कोविड सेंटरचं इन्स्पेक्शन झालं पाहिजे अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे. धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. नाशिक मधली अस्वस्थ करणारी ही दृश्य आपण पाहू शकतोय. आपण थोड्या वेळापूर्वी ज्या वेळेला बातमी दाखवली ज्यावेळेला ऑक्सिजन टँक लीक झाला होता त्यावेळेला आरोग्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की फार थोड्या प्रमाणावर त्या ठिकाणी ऑक्सिजन लीक झालेला आहे. मात्र काही वेळातच आपल्यासमोर बातमी आली की त्या ठिकाणी 11 जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेला आहे. 151 रुग्ण त्या ठिकाणी होते, 131 जणांना ऑक्सिजनची गरज होती आणि त्यातल्या 11 जणांचा ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झालेला आहे. नातेवाईक संतप्त आहेत कारण त्यांचं म्हणणं होतं की आम्ही सकाळी भेटून आलो तेव्हा आमचा नातेवाईक चांगला होता, आमच्याशी बोलत होता. आता मात्र तो नातेवाईक या जगात नसल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. काय संताप आहे नातेवाईकांचा तो सुद्धा आपण पाहूया. कमीत कमी 15-20 मिनिटं तुला अर्धा तास ऑक्सिजन भेटलं नाही, तो पंप केला शेवटी तो आमच्या हातातून गेला. एवढी वाईट परिस्थिती आदमी परिस्थिती अजून 15 बॉर्डर गेलेले आहेत, एवढं भयानक परिस्थिती झालेली. आता काय करायचं, आता रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार याची? आता मागणी म्हणजे आता त्याच्या याच्या हिशोबाने त्याचा इन्शुरन्स क्लेम द्यावा सरकारने आम्हाला. आता त्याच्या बायका पोरं लहान लहान मुलं आहे, त्याचे लहान मुलं आहे, त्याची बायको प्रेग्नंट आहे. आता त्याचा सांभाळ कसा करायचा? त्याचा कुठेच ऑक्सिजन नाही, ओटूच नाही. थोड्या 5-10 मिनिटात आजीने दम सोडला, ऑक्सिजन नाही मिळाला, त्याला कशी का ती जिवंत राहील? काय मागणी आता? काय मागणी आता यांच्याकडनं? काय मागणी करणे? जेव्हा माणूस जिवंत त्यांनी आमचा माणूस वाचवला नाही, प्रयत्न नाही केले, काहीच नाही. पूर्ण प्रशासन थंड पडलं, काहीच मदत नाही झाली या हॉस्पिटलकडनं आम्हाला. नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील ही आपण दृश्य पाहतोय. 11 जणांचा त्या ठिकाणी ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेला आहे. रुग्णालयातील ही आपण दृश्य पाहतोय. अनेक रुग्ण आत्ता त्या ठिकाणी अत्यवस्थ आहेत, त्यांना वेळेत ऑक्सिजन मिळाला नव्हता. आता त्यांना ऑक्सिजन मिळाला आहे, मात्र त्यांची प्रकृती स्थिर नसल्याची माहिती आपल्याला मिळते आहे. रुग्णालयातील काही रुग्णांना अन्यत्र हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा सकाळी झाला. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मला जे सांगण्यात आलं त्याच्यात ऑक्सिजन टाकीचा वॉलमधून लिकेज झाला होता. वॉलमधून लिकेज झाल्यामुळे प्रेशर कमी झाल्यामुळे 11 डेथ व्हेंटिलेटेड पेशंट्स झाल्या आहेत. आरोग्यमंत्र्यांनी आता जी माहिती दिली त्यांचं म्हणणं होतं की प्रेशर कमी झाल्यामुळे हा सगळा प्रकार घडला. मुळात प्रश्न असा उपस्थित होतो की तांत्रिक गोष्टी तिथे घडल्या, मात्र त्या कशामुळे घडल्या, त्याची जबाबदारी कुणाची होती? ऑक्सिजन टँक तिथे जर नव्याने बसवण्यात आला होता असंही नव्हतं की तो जुना टँक होता, त्याची देखभाल दुरुस्ती अनेक दिवस झालेली नव्हती. नवा टँक त्या ठिकाणी बसवण्यात आला होता, मग हा निष्काळजीपणा कुणाकडून झाला त्याबद्दल सुद्धा आपण प्रश्न विचारणार आहोत. आरोप प्रत्यारोप होतील, राजकीय आरोप प्रत्यारोप होतील, मात्र जे 11 लोक गेलेले आहेत त्यांचा जीव आपण परत आणू शकणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतोय. त्या ठिकाणी झाकीर रुग्णालयामधील हा सगळा प्रकार आपण पाहतोय. झाकीर हुसेन रुग्णालयातील ही घटना आहे. या रुग्णालयामध्ये सकाळी ऑक्सिजन टँकला गळती झाल्याची दृश्य आपण पाहिली आणि नंतर काही वेळात त्या रुग्णांचा मृत्यू झाल्याची दृश्य सुद्धा आपण पाहिली. यातील काही रुग्णांना अन्यत्र शिफ्ट करण्यात आलं. मोठं रुग्णालय, 151 कोरोना पेशंट त्या ठिकाणी उपचार घेत होते, त्यातील 131 जणांना ऑक्सिजनची गरज होती. त्यातील 11 जणांचा आता प्राण गेलेला आहे, मात्र इतरांची प्रकृती कशी आहे त्याबद्दल अजून कोणीही अधिकृतपणे माहिती देण्यासाठी पुढे येत नाहीये. अभिजित पुन्हा एकदा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अभिजित, तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये आहात, आता काय परिस्थिती आहे? आता परिस्थिती नियंत्रणात आहे का?
जर आपण पाहिलं बोला अभिजीत या ठिकाणी बस या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात येतात हे बघा खुर्चीवर बसलेले हे सगळे रुग्ण आहेत आणि त्यांना आता या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो अशा पद्धतीने केला जातो आहे या दृश्यांमध्ये बघा अगदी या वयस्कर आजी आहेत खुर्चीवर या ठिकाणी बसवण्यात आलं आणि या ठिकाणी हा ऑक्सिजनचा सगळा पुरवठा करण्यात येतो आहे खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती रुग्णांच्या नातेवाईकांची या ठिकाणी आता झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप देखील या ठिकाणी पाहायला मिळतो आहे काही रुग्णांचे नातेवाईक पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया ताई नेमकं कोण रुग्ण होता तुमचा माझे मिस्टर होते प्रवीण महाले म्हणून पहिल्यांदा पण यांनी मशीन बंद पडली यांना आम्ही आवाज दिला सिस्टरला सिस्टर मशीन बंद पडली सिस्टरने काय ऐकलं नाही तर माझा नवरा एवढा उंच उडत होता नंतर त्यांनी ते ओटू लावला पण तेव्हापासून घाबरूनच गेले त्यांची ऑक्सिजन लेवलच कमी झाली नंतर पण मास्क तुटलं तर ते डॉक्टर हगवणे आणि तो व्हेंटिलेटरचा चौधरी डॉक्टर त्यांना म्हटले मला मास्क लिहून द्या तरी मास्क लिहून देत नव्हते नंतर त्यांच्या हातापाया पडून ते मास्क आणलं पण ते ऑक्सिजन लेवल कमीच होऊन गेली ना नंतर मला सारखे बोलायचे क्रिटिकल कंडिशन सोनाली आपण पाहतोय रुग्णांच्या नातेवाईकांचा हा आक्रोश क्रिटिकल अगदी काही रुग्ण ऑक्सिजन अभावी त्या ठिकाणी तडफडत होते आणि ते पाहण्याची वेळ या सर्व नातेवाईकांवर आली त्यामुळे त्या नातेवाईकांची मानसिक स्थिती काय असेल हे आपण समजून घेऊ शकतो आणि ही दृश्य आहे हे बघा अशा पद्धतीने हे ऑक्सिजन सिलेंडर लावून या ठिकाणी उपचार जो आहे तो करण्यात येतो आहे खरं तर आता तब्बल 2 ते 2.5 तासांची वेळ होऊन गेलेली आहे ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो बाहेरून सिलेंडर आणून या ठिकाणी पुन्हा एकदा सुरळीत करण्याचे प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतात नाशिक अगदी अभिजीत तुम्ही असेच आमच्या सोबत राहा ही दृश्य आपण पाहतोय नाशिक मधली ज्या वेळेला ऑक्सिजन लीक झाला त्यानंतर रुग्णांची प्रकृती बिघडली 11 रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्यावेळेला आतमध्ये ही परिस्थिती होती जी दृश्य आपण आता पाहतोय मला जे सांगण्यात आलं त्याच्यात ऑक्सिजन टाकीचा वॉलमधून लिकेज झाला होता वॉलमधून लिकेज झाल्यामुळे प्रेशर कमी झाल्यामुळे 11 डेथ व्हेंटिलेटेड पेशंट्स झाले आहेत नाशिकमध्ये जो टँकर लिकेजचा विषय सांगण्यात येतो तो मायनर लिकेज जरूर झाला परंतु तिथे सगळे एक्सपर्ट लोक होते त्यांनी तो लिकेज लगेच थांबवला त्यामुळे कुठल्याही टँकरचा ऑक्सिजन लिकेजमुळे फार मोठ्या प्रमाणात वाया गेलेला नाही लिकेज लक्षात आल्यानंतर थांबवण्याची वेळेत दक्षता घेतल्यामुळे तसा कुठलाही अनर्थ आपल्यासोबत नाशिकमधील नेते समीर भुजबळ सुद्धा जोडले गेलेले आहेत समीरजी काय सांगाल थोड्या वेळापूर्वी आम्ही जेव्हा छगन भुजबळ यांच्याशी बातचीत केली त्यावेळेला रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नव्हती आता 11 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आणखी रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती मिळते नेमकी कोणाचा दोष आहे हा काय वाटतं आता हे तुम्ही माहिती सुद्धा मला आता तुमच्याकडून मिळतीये आज ऑक्सिजन लीक झाला होता एवढं माहिती होतं त्याच्यामुळे ऑक्सिजन त्याच्यावरती रिफिलिंग टँक सुद्धा तिथे आलेला आहे आणि त्या दरम्यान त्याचं कामही सुरू आहे आता ऑक्सिजन तो लीक झाल्यामुळे किंवा बाकीच्या टँकमधून ऑक्सिजन न मिळाला किंवा काय झालं हे अजून त्याची क्लिअरिटी अजून आलेली नाहीये फक्त कोणीतरी आता साहेब सांगितलंय की 11 जणांचा मृत्यू झाला पण नक्कीच ऑक्सिजनमुळे झाला का ते सिरियस पेशंट्स होते कारण ऑक्सिजन आता लीक झालेला आहे म्हणून याचा आता असं नाही की तो ऑक्सिजन काही आधीपासून बंद होता म्हणून झालेला आहे किंवा त्याचे बाकीचे सुद्धा टँक्स असतात त्याच्यातून थोडा थोडा सप्लाय चालू असतो त्याच्यामुळे अजूनही थोडा वेळ आपल्याला माहिती घ्यायला की एक्झॅक्टली कशामुळे झालं परंतु आता हे मेकॅनिकल फॉल्ट आहे की किंवा कधी काय होतं ऑक्सिजनच्या तो जो टेम्परेचर असतो -190 डिग्रीचा ऑक्सिजन स्टोअर असतो आणि त्याला रेग्युलर वापरामध्ये तो सारखा त्याच्या मध्ये मध्ये त्याला पाणी मारावा लागतं त्याला त्याचा जे बर्फ जो असतो तो काढावा लागतो आणि त्याच्यामध्ये कधी कधी क्रॅक्स डेव्हलप होतात आणि त्याच्यामुळे लिकेज सुद्धा डेव्हलप होत असतं त्याच्यामुळे हा कोणाचा दोष असं बनू शकत नाही परंतु आता ही कंटिन्युअस त्याचा वापर सुरू असल्या कारणाने कुठेतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला असं मला वाटतं
समीर जी, हा टँक जुना नव्हता, हा टँक नव्याने बसवण्यात आलेला होता, त्याच्यामुळे त्याचा देखभाल दुरुस्ती ही कितपत झाली होती हा प्रश्न नंतर आहे की टँक जुना झालेला नव्हता, मात्र तो नव्याने बसवण्यात आलेला असून सुद्धा अशा प्रकारची दुर्घटना तिथे घडली. आणि तुम्ही जे म्हणताय की 11 जणांचा मृत्यू, हॅलो समीर जी बोला, मला तुमचा आवाज पोहोचतोय. आवाज तुमचा मध्ये क्रॅक होत होता, बोला. समीर जी, तुम्ही असं म्हणताय की कंटिन्युअस ऑक्सिजन पुरवठा सुरू असल्यामुळे अशा पद्धतीने तांत्रिक गोष्ट त्या ठिकाणी तयार होऊ शकते. समीर जी, आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यानुसार नव्याने हा टँक त्या ठिकाणी बसवण्यात आलेला होता. हो, बरोबर आहे ना. शेवटी आता ते आले तुमच्या आणि आमच्या समोरच आहे, तर आपल्याला बघावं लागेल की काय नाही. तर आता तर सांगता येतं, कारण चारी बाजूला त्याचा जो गॅस लीक होऊन सगळीकडे पसरलेला आहे मोठ्या प्रमाणात. म्हणून तिथे कोण जे काही लोक गेलेले फायर ब्रिगेडचे वगैरे लोक आहेत किंवा ज्यांनी टँकर बसवला त्यांचा स्वतःचा रिफिलिंगचा टँक सुद्धा तिथे आलेला आहे, ते लोक सुद्धा तिथे काम करून राहिलेले आहेत. त्याच्यामुळे आता ते सगळं झाल्याच्या नंतर कळते एक्झॅक्टली तिथे काय फॉल्ट झालेला आहे किंवा काय प्रॉब्लेम. पण समीर जी, आता जी इतर हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी हे अशा पद्धतीचे ऑक्सिजन टँक आहेत, त्या ठिकाणी काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? पावलं म्हणजे आता एक आहे की म्हणजे ते सिक्युरिटी तिथे ठेवणे किंवा त्याचं जे काय आहे ते वेल्डिंग असतात, त्याचं आर्गन वेल्डिंग असतं, त्याच्यामध्ये किंवा अल्युमिनियमचे काही वेल्डिंग्स आहेत, त्याच्यामध्ये नट बोल्ट्स आहेत, पॅकेजिंग आहेत, सगळ्या रुटीन मध्ये त्याचं चेकिंग करणं गरजेचं आहे. कारण का रोज माल येतोय, रोज माल रिफिलिंग होतोय, रोजच्या ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्याच्यामुळे कुठे ना कुठे जे आहे ते काळजीपूर्वक काम सगळ्यांनी केलं पाहिजे, एवढंच आपण याच्या या निमित्त बोलू शकतो. धन्यवाद सर दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. जाकीर हुसेन रुग्णालयामध्ये ते आपलं नाशिक महानगरपालिकेचे एक महत्त्वाचे हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांचे उपचार सुरू होता आणि असा प्रथम दृष्ट्या माहिती मिळालेली आहे की ऑक्सिजनची रिफिलिंग करताना त्याच्यामध्ये लिकेज झाल्यामुळे जे व्हेंटिलेटरवरचे जे रुग्ण होते त्याच्यामध्ये काही लोकांची मृत्यू झालेली आहेत असं समजलेलं आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये खूप संतप्त संतप्त झालेलं आहे आणि या निमित्ताने या ठिकाणी आपण नियोजन करायला आलेलं आहे. ते आकडा तर जे हॉस्पिटलचे जे अथॉरिटीज आहेत ते देतील, पण आम्हाला जे प्रथम दृष्ट्या समजलेलं आहे की 11-12 लोकांची मृत्यू झालेली आहेत. नाही, याच्यामध्ये जे लोकांची जे भावना आहे, ज्यांचे नातेवाईक गेलेले आहेत त्यांची भावना खूप संतप्त असणार आहेत आणि त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी नियोजन करणार आहेत. नाही, फोर्स तर भरपूर लागेल, पण त्याच्यामध्ये लोकांची जे भावना आहे ते समजून आपल्याला या ठिकाणी नियोजन करणार आहेत. आपण पाहतो की नागरिकांच्या भावना आहे संतप्त, रुग्णांच्या नातेवाईकांच्या, त्यामुळे आता आहे अशा पद्धतीने या संपूर्ण रुग्णालय परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि रुग्णालयाचं गेट जे आहे ते आता या अशा पद्धतीने मोठ्या दोरखंडाच्या सहाय्याने बंद करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये देखील जर आपण पाहिलं तर पोलिसांचा हा बंदोबस्त, रुग्णांचे नातेवाईक संतप्त आहे, त्यांचा संताप पण आपण काही वेळापूर्वी आतमध्ये रुग्णालयाच्या आतमध्ये पाहिला होता आणि त्यामुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अशा पद्धतीचा हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला. पुढच्या काही वेळामध्ये नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे सुद्धा या ठिकाणी पोहोचतील अशा पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत येते आहे. सध्या सगळे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. घटना नेमकी कशी झाली आहे, नेमकी चूक कुणाची आहे आणि नेमकं किती जणांचा मृत्यू झाला आहे, नेमक्या आता काय उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात येत आहे, या संपूर्ण परिस्थितीचा आढावा सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतला जातो आहे आणि संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. आई मशीन माझी संपून गेली रे भाऊ, या डॉक्टरांना आवाज देऊ दे. सोनाली, माझं हे संपून टाकलं मशीन. आई मशीन माझी संपून गेली रे भाऊ, या डॉक्टरांना आवाज देऊ दे. सोनाली, माझं हे संपून टाकलं मशीन. आई मशीन माझी संपून गेली.
सकाळी चेक केलं ऑक्सिजन लेवल तर 38 ओटू नाही हे म्हणता ओटू खाली बघा खाली आलो खाली डॉक्टरना विचारलं म्हटलं ओटू नाही ओटू द्या आम्हाला खालच्या डॉक्टर म्हणतात मी वरच्या डॉक्टरशी बोला वरच्या डॉक्टरकडे गेलं ते म्हणता ओटू शिल्लकच नाही आमच्याकडे आणि थोड्या वेळाने कळतं ऑक्सिजन डायरेक्ट लीक झालं ऑक्सिजन लीक झालं कुठंच ऑक्सिजन नाही ओटूच नाही थोड्या 5-10 मिनिटात आजीनी दम सोडला ऑक्सिजन नाही मिळाला दिला कशी काय जिवंत राहील नातेवाईकांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण पाहिल्या आणि त्यामुळेच आता त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आलेली आहे कारण संतापामध्ये कुठलाही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडू नये म्हणून आता रुग्णालयाचा गेट मोठ्या दोरखंडाने बंद करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ही मालूमत हमी मिली एक बहुते दुःखदायक और क्लेशदायक घटना महाराष्ट्र में आज हुई है और 11 लोगों की मृत्यु जो प्राथमिक इन्फॉर्मेशन हमें मिली है कि 11 लोगों की मृत्यु पेशेंट की मृत्यु उसमें हुई है अभी पूरी जानकारी मुझे अभी तक मिली नहीं है लेकिन अभी 10-15 मिनट के बाद में इस घटना की मैं पूरी मालूमात लेने की कोशिश करूंगा और ऐसी घटनाएं महाराष्ट्र में आगे चलकर कोई भी हॉस्पिटल में ना हो कहीं भी ना हो इसके लिए क्या करना चाहिए इसके लिए हम सब मिलके इसके बारे में फैसला करेंगे और इस घटना की पूरी जानकारी लेके पूरी उसको इंक्वायरी करने के बाद इसके बारे में जो भी दोषी होंगे उस पर कार्रवाई की जाएगी दोषींवर कार्रवाई होणार असं राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलेलं आहे कार्रवाई होईल तपास होईल आरोप प्रत्यारोप होत राहील मात्र जे 11 जीव गेले त्यांचं काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आता जी माहिती मिळते त्यानुसार 11 ते 12 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे मात्र हा आकडा आणखी वाढू शकतो कारण या रुग्णालयामध्ये एकूण 157 रुग्ण दाखल होते त्यातील 131 रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि त्यातीलच आता 11 ते 12 जणांचा मृत्यू झालेला आहे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आणखी काही रुग्ण हे अत्यवस्थ असू शकतात अशी सुद्धा एक शक्यता या ठिकाणी आहे एक दृश्य पाहतोय हॉस्पिटलच्या बाहेरची आणि एक दृश्य पाहतोय हॉस्पिटल मधली हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे तर हॉस्पिटलच्या आतमध्ये आता पर्यायी ऑक्सिजनची व्यवस्था देऊन जे रुग्ण आहेत त्यांच्यावर आता उपचार केले जात आहेत जे रुग्ण खुर्चीवर बसू शकतात त्यांना ज्या ठिकाणी इतर ठिकाणी ऑक्सिजन पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी नेऊन त्यांना ऑक्सिजन दिला गेलेला आहे तर जे रुग्ण सिरियस आहेत त्यांना पर्यायी व्यवस्था उभी करून त्या ठिकाणी आता ऑक्सिजन पुरवल्याची माहिती आणि प्रत्यक्ष दृश्यसुद्धा आपण काही वेळापूर्वी पाहिलेले मात्र रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांची द्विधा मनस्थिती एकीकडे ते संतप्त पण आहेत आणि दुसरीकडे ते घाबरलेले देखील आहेत या बातमीचे अपडेट आपण असेच घेत राहणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊन परत भेटू